महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेत त्यांना अभिवादन केलं. आज यशवंतराव चव्हाण साहेबांची 190वी पुण्यतिथी, त्यांना अभिवादन करण्याच्या करता मी आणि अनेक आमचे सहकारी इथं सकाळीच उपस्थित होतो. खर तर तुम्हाला सगळ्यांना उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये विरोधकांना आणि सत्ताधारी यांच्यामध्ये व्यवस्थितपणे एकोपा निर्माण करून एकमेकाचा आदर करून समाजकारण राजकारण कसं करायचं असतं ह्याची मुहूर्तमेढ ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी रोवली. आणि आज देखील त्यांच्या 39 वर्ष, पुढच्या वर्षी 40 वर्ष पूर्ण होतील चव्हाण साहेब आपल्यातनं जाऊन, परंतु त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं, त्यांचे विचार, त्यांचा एकंदरीत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्या काळामध्ये घेतलेले निर्णय हे किती महत्त्वपूर्ण होते हे आज प्रत्येकाला काम करत असताना जाणवत आहे. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाचाळवीरांची संख्या आपण वाढलेली बघतो, अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या अधिकाराचा वापर हा आपण कशा प्रकारे करायचा हाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असताना रोज आपण बघतो कुणी ना कुणी काही ना काही स्टेटमेंट करतं, कुणी अरे म्हणलं की दुसऱ्यांनी कारे म्हणायचं, हे काही शिकवण आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवलेली नाही आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे खरं तर सर्वांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. मी आज चव्हाण साहेबांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. माझ्यावर माझे आई वडील आणि कुटुंबाचे जे संस्कार झाले त्याच्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा खूप मोठा वाटा योगदान आहे. आणि माझ्या राजकारणात आणि समाजकारणात एक आदर्श गुरु म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सगळेच बघतो असे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना वंदन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी वर्षातून मीही अनेक वेळा कराडला येत असते. आणि 12 मार्च आणि 25 नोव्हेंबरला, जे आता ह्यावर्षी तर 39 वर्ष होत आहेत, मला अजूनही तो दिवस आठवत आहे. पाटील साहेबांना तर क्लिअरलीच आठवत असेल की माझ्या आयुष्यात मी माझ्या वडिलांना म्हणजे अतिशय हताश दुःखी किंवा कोसळताना इमोशनली कधी पाहिलं असेल तर तो हा दिवस. मला अजूनही तो दिवस माझ्या आयुष्यात, कारण का तेव्हा एवढं काय आम्हाला समजत नव्हतं, वयाने लहान होतं, पण आपल्या वडील किंवा आपल्या घरात काहीतरी खूप वाईट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं कुटुंब, आपले वडील हे खूप डिस्टर्ब झालेले आहेत, खूप वाईट घटना झालेली आहे. आणि त्यानंतर त्या काळात काही चॅनल नव्हते किंवा टी व्ही नव्हता किंवा काहीच नव्हतं, पण जसं वय किंवा वाचन वाढत गेलं त्याच्यामध्ये चव्हाणसाहेब हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीच फक्त नव्हते पण या देशाचे खूप थोर नेते, एक द्रष्टा नेता. आणि जेव्हा जेव्हा हिमालयाला मदत लागली तेव्हा सह्याद्री धावून भारताच्या सेवेसाठी गेला, या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान, या जिल्ह्याचे थोर सुपुत्र आदरणीय चव्हाण साहेबांच्या 39व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्ही दोघंही बरोबरच या अभिवादन कार्यक्रमासाठी आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी येणार होतो. कालपासूनच माननीय मुख्यमंत्री मोदी यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळं डॉक्टरने त्यांना पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलेलं असल्यामुळं येऊ शकलं नाही. त्यांच्या वतीनं, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने देखील मी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे 25 नोव्हेंबरला
तो स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचा स्मृतिदिन असतो. त्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रात तरी किमान आपल्या 4-5 जिल्ह्यातले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रमुख मंत्री आणि इथले स्थानिक सगळे लोकप्रतिनिधी समाधीचं दर्शन घेण्याकरता येतात. यावर्षी देखील मी आलेलो आहे. ज्यानंतर एक कराड बाजार समितीतर्फे कृषी प्रदर्शन भरवलं जातं, त्यालाही भेट देणार, तिथं कार्यक्रम होणार आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी ज्या महाराष्ट्राची निर्मिती केली, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जी प्रशासनात शिस्त लावली, विकासाचा आणि कृषी औद्योगिक समाजरचना औद्योगिकरण, शेतकऱ्यांचं सक्षमीकरण ह्या सगळ्या गोष्टींचा जो पाया भरला त्याची पुन्हा आठवण करण्याची गरज आहे आणि तो आठवण करण्याचा हा दिवस आहे. KMS News, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.